टाकवडे येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम सोहळा दिमागदार फेटे बांधून पुष्पवृष्टी गुलाब पुष्प फुगे देऊन नवागत मुलांचे स्वागत. टाकवडे तालुका शिरोळे येथील जिल्हा परिषदच्या कन्या कुमार व उर्दू विद्या मंदिर शाळेत आज शाळा प्रवेशोत्सव व पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम अतिशय दिमागदार सोहळ्यात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विशेष मंडप उभारण्यात आला होता. ढोलताशांच्या गजरात तसेच मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिलीच्या नवागत मुलांचे स्वागत आरती ओवाळून फेटे बांधून गुलाब पुष्प देऊन व पुष्पवृष्टी फुगे देऊन करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व मुलांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी टाकवडे गावच्या विद्यमान सरपंच सविता मनोज चौगले तसेच गटनेते व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमोल चौगले, उपसरपंच बाळासो कदम, ग्रामपंचायत सदस्य किरण गुरव, हर्षद मुल्ला, अमोल पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच कुमार विद्या मंदिरचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष इरफान मुल्ला, कन्या विद्या मंदिरचे अध्यक्ष सुहास बगाडे, उर्दू विद्या मंदिर अध्यक्ष मौलाना शमशुद्दीन शेख व सर्व व्यवस्थापन सदस्य, त्याचबरोबर नांदणी केंद्राचे केंद्र प्रमुख प्रकाश बापू खोत, कुमार विद्या मंदिरचे मुख्याध्यापक अरुण कदम, कन्या विद्या मंदिरचे मुख्याध्यापक पांडुरंग शिलेदार, उर्दू विद्या मंदिरचे मुख्याध्यापक इद्रिस भुसारी यांच्यासह मनोज चौगले, सचिन गोधडे, भरत चौगले, गणेश घाडगे उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी कार्यक्रमाचे अतिशय छान नियोजन केलं. महानगर न्यूजसाठी प्रकाश चव्हाण, टाकवडे. ताज्या बातम्यांसाठी महानगर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.